नमस्कार मंडळी. आज आपण फिल्मी मराठी KMW बायोग्राफी सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत किशोरी शहाणे या अभिनेत्रीबद्दल. किशोरी शहाणे वीज, जन्म 23 एप्रिल 1968. किशोरी शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना, चित्रपट अभिनेत्री आणि चित्रपट निर्मातीसुद्धा आहे. त्यांनी मराठी हिंदी चित्रपटातून तसेच दूरचित्रवाणी मालिकांमधून अनेक भूमिका साकारलेल्या आहेत. 9वीत असताना दुर्गा झाली गौरी या नृत्य नाटिकेमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. 11वीत असताना लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यासमवेत भूमिका असलेला प्रेम करूया खुल्लम खल्ला या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पदीपर्यंत शिक्षण होईपर्यंत सुमारे 20 चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. मिठीबाई महाविद्यालय मुंबई येथे शिकत असताना किशोरी शहाणे यांची मिस मिठीबाई म्हणून निवड झाली होती. माहेरची साडे आणि बाजवारे वाजवा या मराठी चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. मोरीज मावशी या मराठी नाटकातील आणि आध्या अधुरे या हिंदी नाटकातील भूमिकांमुळे त्यांची नाट्य अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. एक डाव धोबी पछाड आणि नवरा माझा नवसाचा या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. दीपक बलराज विज या हिंदी चित्रपट निर्मात्याच्या हप्ताबंद बॉम्ब ब्लास्ट या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. हप्ताबंद 1991 सालच्या चित्रपटाच्या दरम्यान त्यांची दीपक विज यांच्याशी जवळीक निर्माण होऊन त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय साकारला. घर एक मंदिर, जशी जैसी कोणी नाही आणि सिंदूर या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना असून त्यांनी भारतात तसेच परदेशात नृत्याचे कार्यक्रम सादर केले. चित्रपट निर्माती दिग्दर्शिका म्हणून त्यांनी बनवलेल्या मोठ्याची रेणुका या चित्रपटाला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार मिळाला. मालिकेक या साईबाबांच्या जीवनावरील चित्रपटात जॉकी श्रॉफ प्रमुख भूमिकेमध्ये होते. ऐका दाजीबा या मराठी चित्रपटाची निर्मितीसुद्धा त्यांनी केली आहे. 2019 साली कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस या मराठी रियालिटी शोमध्ये सहभागी झाल्यामुळे किशोरी शहाणे पुन्हा प्रकाशझोतात आली. मराठी चित्रपटांमध्ये एकुलती एक, नारबाची वाडी, आयत्या घरात घरोबा, आत्मविश्वास, माझा पती करोडपती, नवरा माझा नवसाचा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, एक अवते नवलच अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. स्वप्नांच्या पलीकडे, दोन किनारे दोघी आपण, दामिनी बंदिनी वृंदावन, जाऊबाई जोरात, बिग बॉस मराठी 2, गुम ही किसी के प्यार में या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारलेली आहे. मराठी नाटकांमध्ये मोरूची मावशी, दुर्गा झाली गौरी, भ्रमाचा भोपळा, मी तुझ्या पाठीशी आहे या नाटकांमध्ये त्यांना आपण पाहिलेलं आहे. किशोरी शहाणे यांनी मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी शिक्षण पूर्ण केले. याशिवाय जेवण बनवणे आणि खरेदी याची त्यांना कायमच आवड आहे. तसे पाहता अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे, पण हिंदी मालिकांमधील शक्ती अस्तित के एहसास आणि इश्क में मरजावा या मालिकांमधून त्यांना विशेष ओळख मिळाली. भारतामध्ये सर्वज्ञात असलेला सर्वाधिक लोकप्रिय बिग बॉस या टेलिव्हिजन चॅनेलच्या त्या स्पर्धक होत्या. मराठी बिग बॉस 2 मधून लोकप्रिय स्पर्धक असल्याची बाबती त्यांना मिळाली. घर एक मंदिर या मालिकेतून किशोरी यांनी 1994 साली मालिका क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. किशोरी शहाणे यांनी अनेक नाटकांमध्ये कामं केली, पण अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी इयत्ता 9वीत असताना नाटक क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं दुर्गा झाली गौरी. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक दीपक बलराज विज यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या. त्यांना एक बॉबी नावाचा मुलगा देखील आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा प्रेम करूया खुल्लम खुल्ला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. मराठी कलाविश्वामध्ये या चित्रपटाचं स्थान आजही अढळ आहे. या चित्रपटामुळे मराठी कलाविश्वाला किशोरी शहाणे हा नवा चेहरा मिळाला. वयाच्या 17व्या वर्षी पहिला चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक मिळवलेला आहे. 11वीत असताना किशोरी यांनी प्रेम करूया खुल्लम खुला या चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन होईपर्यंत जवळपास 20 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. दुर्गा झाली गौरी या नाटकातून करिअरची सुरुवात करणाऱ्या किशोरी यांचा प्रत्येक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मराठी कलाविश्वात दबदबा निर्माण करणाऱ्या किशोरी यांनी त्यांचा मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला होता. अफाटच्या हातावर्ग असलेल्या या अभिनेत्रीने चित्रपट दिग्दर्शक दीपक बलराज विज यांच्यासोबत लव्ह मॅरेज केलं असून त्यांची लव्ह स्टोरी फार रंजक आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना किशोरींनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती. दीपक यांनी 22 चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. हप्ताबंदमध्ये जॉकीशला हिरो होता आणि त्यावेळी मी मराठी चित्रपटात काम करत होते. तेव्हा जॅकीची आणि माझी ओळख महाकाली होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये झाली. त्या ठिकाणी तो शूटिंगला यायचा. तेव्हा आमच्यात मैत्री वाढली. तेव्हा तो मला म्हणाला, एक डायरेक्टर हे उनको मराठी ॲक्ट्रेस चाहिए. त्यानंतर जॅकीने माझी ओळख दीपक बलराजशी करून दिली. दीपक यांनी मला हप्ताबंद चित्रपटातून भूमिका दिली. सेटवर आमची मैत्री झाली आणि हळूहळू त्याचं प्रेमात रूपांतर झालं. दीपक यांनी मला बॉम्ब्लास्ट चित्रपटातही कास्ट केलं. तेव्हा आमच्या नात्याबद्दल आईवडिलांना समजलं होतं, त्यामुळे परिस्थिती काहीशी गंभीर झाली होती. तेव्हा कुटुंबियांना खरं काय ते सांगणं भाग होतं. त्यांनीही आमच्या लग्नास होकार दिला. किशोर यांनी दीपक बलराजांना एक मुलगा असून त्याचं नाव बॉबी आहे. जस्सी जैसी कोई नहीं आणि सिंदूर या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. प्रेम करूया खुल्लम खुल्ला, बाजवा रे बाजवा, बाळाचे बाप, ब्रह्मचारी, सगळीकडे बोंबाबोंब अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अनेक लोकप्रिय मालिका आणि नाटकांमध्ये त्या धडकलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी हॉलिवूडमध्ये झेप घेतली. किशोरी शहाणे यांना चित्रपटसृष्टीतील एक चर्चित चेहरा म्हणून ओळखलं जातं. शहाणे यांनी अनेक मारदार चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे. परिणामी त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. किशोरी शहाणे यांना माहेरची साडी या चित्रपटाने अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच किशोरी शहाणे यांचा क्लासमेट हा सिनेमाही खूप गाजला. 80 दशकातील किशोरी शहाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सिनेमासृष्टीतील त्यांचा आजवरचा प्रवास कौतुकास्पद आहे. किशोरी शहाणे यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.